ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मुंबई महापुरापासून वाचू शकते तर कोल्हापूर सांगली जिल्हे का नाही, आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी चुडमुंगे यांचा सवाल। 1 मे रोजी कुरुंदवड येथील कृष्णा घाट कृष्णा पंचगंगा नदी संगमावर आंदोलन अंकुश व कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीतर्फे पूर परिषद आयोजित करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर कुरुंदवड येथे टेनिस क्लब येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी पाटबंधारे विभागाचे निवृत्त उप अभियंता विजय कुमार दिवान प्रभाकर केंगार प्रदीप वायचळ यांनी पुरा संबंधित माहिती पत्रकारांच्या समोर मांडली व कुरुंदवड येथील 1 मे रोजी होणाऱ्या पूर परिषदेस पूरग्रस्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। निसर्ग निर्मित पूर नाही, कारण जे तत्व आहेत पाटबंधाऱ्याचे केंद्रीय जलवाहिनी तत्व, ही पाटबंधारे खात्याकडून पाळली जात नाहीत, ते पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट आहे। समजा आता तुमचे पोट आता आज जर भरलेले आता आणि तुम्हाला हिता आणून श्रीकंठपुरीचं जेवण दिलं किंवा काय दिलं, तुम्ही काही खायच्या परिस्थिती असणार आहे का? असणार नाही। हेच आता परिस्थिती कशी आहे, केंद्रीय जल आयोगाने काय सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 मेला आणि 31 जुलै रोजी कुठल्याही धरणाच्या क्षमतेच्या 50% ज्यादा पाणी साठा त्या धरणामध्ये करू नका, जेणेकरून जुलैमध्ये पडणारा जो पूर आहे तो तिथं पाऊस आहे तो तिथं साठवला जाईल। त्या साठवणुकीच्या आधारे ज्या वेळेला त्या फ्री कॅशमेंटमध्ये पाऊस पडत असतो, बाहेरच्या मधला फ्री कॅशमेंट पाऊस पडतो, तो पाऊस नदीच्या नाल्यामधनं वाहून गेल्यावर तुम्ही वरनं पाणी सोडा। परंतु आजपर्यंत 2005 2006 2019 2020 ही जी पूर आली ती ज्या वेळेला बाहेरच्या फ्री कॅशमेंटमधनं म्हणजे मुक्त पाणलोट क्षेत्रातून पाऊस सुरू असतो त्याच वेळेला धरणामधून विसर्ग सोडला जातो, तो विसर्ग सोडला जर गेला नसता तर महापूर हा आला नसता। आणि त्याचं हा एक पहिला महत्त्वाची गोष्ट आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, त्या तुम्ही बरेच वेळेस आहे 1932 1914 1933 1914 या सगळ्या साल आणि 1961 सालला तुम्ही सर्वांनी अनुभवला असेल किंवा नाही मला माहीत नाही, म्हणजे 1961 सालचा जो पूर आला 1961 पूर जो आला तो अशा प्रकारे आला की त्यावेळेला 9000 mm पाऊस पडला होता। त्यावेळेला पुण्यास पुन्हा स्व होऊन गेलं होतं। आपल्या इकडं जो पूर सगळ्यात मोठा पूर आपण बघतोय तसं, म्हणजे आपल्या ह्या लोकांना बघतो तसं 1961 सालचा पूर जो होता तो जवळजवळ आत्तापर्यंतच्या 19 किंवा त्याच्यापेक्षा पूरचा फार मोठा पूर होता। परंतु त्यावेळेला कोयना धरण नव्हतं, भोम धरण नव्हतं, वारणा धरण नव्हतं, अलमट्टी धरण नव्हतं, कुठलंही धरण नव्हतं। पूर जसा आला तसा 2 तासामध्ये पूर उसळून पूर्ण खाली निघून गेला। 9000 mm पाऊस पडूनसुद्धा 1961 पूर, म्हणजे आजच्या 1961 तुमच्या इथे जर कुणा जुन्या लोकांना तुम्ही विचारलं तर त्या खुणा दाखवतात, त्या खुणाच्या इतका पाऊस पूर कधीच कुणाचा आला होता, परंतु तो आला तसा पाऊस निघून गेला। आणि हे आपल्याकडे जो पूर येतोय ते मला किती सांगा, 2005 आधी जो पूर आला होता तो आला तसा निघून गेला, पण 2000 18 दिवस 9 दिवस 10 दिवस 15 दिवस राहिला ते बरोबर आहे का आम्ही चुकीचं सांगतो एवढं सांगायचं। 2005 नंतर जो पूर यायला सुरू झाला तो ठाण मांडून पूर यायला लागलेला आहे। त्याचं कारण एकमेव होतं आहे फक्त की अलमट्टी धरण, अलमट्टी धरणाचा जो बॅक वॉटर येतो त्या बॅक वॉटरमुळं हा पूर थांबतो आणि जोपर्यंत अलमट्टी धरणामधून विसर्ग सोडला जात नाही तोवर हा पूर हा राहतो। आता ह्याच वर्षी जर उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं, ह्या चालू वर्षीचं उदाहरण जर झालं तर ह्यावेळेला 31 मे रोजी कोल्हापूर पाटबंधारे मंडळामध्ये जलसंपदा मंत्री होते, सगळ्यांनी म्हणून ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अलमट्टी धरणाची पाणी पातळी 31 ऑगस्टपर्यंत 516 ज्यादा ठेवायची नाही। हे सगळ्या पेपरमध्ये तुम्ही सर्व लोकांनी दिलेलं आहे, सगळ्या पेपरमध्ये आलेलं आहे। आलेलं असताना सुद्धा जुलैच्या सुरुवातीला तिथले पाणी पातळी होती ती पाणी पातळी 517.7 ठेवली, ती पाणी पातळी ठेवल्यामुळं आणि त्यावेळेला असं ठरलं की आपला राजापूर आपलं शेवटचं बंधारा आहे, राजापूर बंधाऱ्यामधनं जो विसर्ग जातो त्या विसर्गापेक्षा 60 ते 30 हजार विसर्ग खालच्या बाजूला ज्यादा ठेवावा अलमट्टीमधून। अलमट्टीमधून त्यावेळेला विसर्ग 2000 सो नव्हता, ज्यावेळेला आपल्या इथून विसर्ग 1,60,000 विसर्ग होता, त्यावेळेला तो विसर्ग जाऊन तिथं अडतो आणि त्याचा जो फुगट आहे तो डिग्रजपर्यंत जातो, त्या फुगवट्याचा आपल्याला परिणाम भोगायला लागतो आणि त्या फुगवट्यामुळेच आपल्याला पूर हा 8 दिवस 10 दिवस 15 दिवस राहतो कायमचा। त्यामुळे एक
की केंद्रीय जलवायू तत्व जर तुम्ही पाळली 100%, तर ज्या वेळेला तुमचं पूर पाऊस पडत असतो त्यावेळेला ते त्याच्या पोटामध्ये त्या धरणाच्या क्षमतेमध्ये पाणी साठवलं जातं आणि पुढच्या बाजूला जे पाणी आहे ते पाणी आपोआप नॅचरली निघून जातं आणि त्यानंतर वरनं तुम्ही पाणी सोडलं तरी चालू शकतं, विसर्ग सोडलं तरी चालू शकतं. परंतु हे त्यांना जमत नाही दरवेळेला, त्याचं हे परिणाम आपल्याला बघायला. तर यावेळी पाटबंधारे खात्याचे निवृत्त उप अभियंता प्रदीप वायचळ यांनी केंद्र शासनाच्या नियमांचे पालन केल्यास या परिसरामध्ये पूर येणार नाही अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांच्या समोर मांडली व ते पुढे बोलताना म्हणाले की हे आलमट्टी धरणाचा परिचालन आराखडा त्याच्यात पान क्रमांक 34 वर 3 कमिटी दर मे महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनानं मंत्रालयात मीटिंग घेऊन चीफ इंजिनियर, सुपरिंटेंडिंग इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तसेच कर्नाटकचे सुद्धा चीफ इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सगळ्यांची मीटिंग घेऊन 25 मेपर्यंत मीटिंग घ्यायची आणि जर जसं पाणलोट क्षेत्रात जर पूर येत असला तर त्यांनी कॅल्क्युलेशनसुद्धा करून दिलेल्या आहेत की नदीकाठच्या बाहेरसुद्धा पाणी पडू नये अशा दृष्टीनं सांडव्यावरून पाणी सोडायला पाहिजे. हे धरणवाले काय करतात, आपल्याला पाणी मिळणार नाही यामुळं अगोदर पाणी भरून घ्यायचा प्रयत्न करतात, त्यावेळेस ते खालच्या लोकांचासुद्धा विचार करत नाहीत. मग ते धरणाचं हे करताना 10 लाख क्युसेक्स पाणी सोडायची त्यांची कॅपॅसिटी आहे. ऐन वेळेला निर्णय घेतात, मग इथं जास्त व्हायला लागलं, आपली ओरड व्हायला लागली. मागच्या वेळेस 5 साली आराराबा जाऊन आल्यावर पूर कमी झाला, परत आता जयंत पाटील साहेब जाऊन आल्यानंतर पाणी सोडल्यानंतर हे एवढ्या उशिरा ॲक्शन होण्यापेक्षा जर पहिल्या सुरुवातीपासूनच जर त्यांनी पहिल्यांदा पाणी सोडून थोडंसं लेवल मेंटेन केली केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांनुसार तर पूर म्हणजे वरती यायचा सुद्धा प्रश्नच येत नाही ना, आणि त्याच्यामुळं खालीसुद्धा लोकांना पाणी मिळेल. आता खालीसुद्धा लोक आपले राज्य आहेतच, त्यांनासुद्धा ती आपण पाणी सोडत नाही, कर्नाटक पाणी सोडत नाही म्हणून सुद्धा त्यांची ओरड चालू असते. तुम्ही तिकडच्या बातम्या वगैरे सुद्धा आहेत त्यांनी बघा. हे जर पहिल्यापासूनच जर त्यांनी हे केलं, आता याच्यामध्ये 485 TMC पाणी वाहून गेलं म्हणून वडनेरे समितीत अहवाल आहे. हे 485 TMC पाणी जर वाहून जाऊपर्यंत तोपर्यंत आमचे मग सांगली कोल्हापूरवाले शेवटी पुराखाली गेलेच ना, कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं ते झालं. मग ह्याला कंट्रोल करायला हे महाराष्ट्र शासनाची कमिटी सुद्धा असताना मग ही झोपा करतात का वास्तव, त्यांच्या पूर्ण जबाबदाऱ्या आहेत. याप्रमाणे त्यांनी सुद्धा ते ऑपरेशन शेड्यूल तयार करून त्याप्रमाणे पाणी ताडाच्या बाहेर येणार नाही यासाठी सुद्धा महत्वाचं हे सुद्धा बेस करायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी अशी सगळीकडची लोक धरणं स्वार्थीपणाने हे करायला लागल्यानंतर 21 डिसेंबरला भारत सरकारनं राजपत्र काढलेला आहे, ह्याच्यात सुद्धा धरणाच्या वरील बाजूस खालील बाजूस पूर येणार नाही याची काळजी घ्यायची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची आहे. आणि जर कुठल्या अधिकाऱ्यानं जर ती काळजी घेतली नाही तर त्याला 1 वर्ष 2 वर्षापर्यंत सुद्धा शिक्षाची तरतूद ह्याच्यात आहे. वास्तविक ह्याचा जर ह्या अधिकाऱ्यांनी शहाणपणा घेऊन जर नाही केलं तर लोकांनी जर हे झालं तर सगळं त्यांना घराकडे सुद्धा जायची पाहिजे. एवढ्यात अगोदर त्यांनी शहाणा होऊन त्याप्रमाणे आपल्या आपल्या ड्युट्या कराव्या, हे अति महत्त्वाचं आहे. याच्यावर सुद्धा तुम्ही सगळीकडे जोर द्या आणि तुम्ही पत्रकार याच्यात सुद्धा मेंटेन करा, हे भारत सरकारचं राजपत्रच आहे. यावेळी माहिती देताना पाटबंधारे खात्याचे निवृत्त उप अभियंता प्रभाकर केंगार म्हणाले, पावसाच्या पाण्याचे निसर्गाचे नियोजन नसल्यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात मानवनिर्मित महापुराला सामोरं जावं लागत आहे, त्यामुळे पाटबंधारे खात्याने पावसाच्या पाण्याचे नियोजन केल्यास महापूर येणार नाही. यापुढे ते बोलताना काय म्हणाले ते पाहू. संस्था आहे, या संस्थेनं जगातल्या सर्व धरणांचा अभ्यास केला की बाबा अशी जर परिस्थिती असेल तर तिथं काय काय केलं जातं अशा सगळ्या देशांचा अभ्यास केला आणि भारतात ते जेवढे जेवढे मोठे धरण 5200 मोठी धरणं आहेत त्यातली 44% धरणं नुसत्या महाराष्ट्रात, तर या सगळ्यांचा अभ्यास 17 वर्ष केल्यानंतर त्यांनी कॉमन गाईडलाईन्स केलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईन्सप्रमाणे चाललं तर पावसाची आपत्ती कितीही येऊ निसर्ग हा त्याचं बोबलं वारंभीमुळे पाऊस येणार जाणार त्याचं तो काम करत जाणार म्हणून त्याच्यावर काही समस्या नाही असं नाही. जगात प्रत्येक गोष्टीला समस्येला उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस भारतामध्ये ज्या नद्या आहेत उत्तर विशेषतः उत्तर प्रदेश बिहार इकडच्या नद्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात महापूर यायचे आणि त्या महापुरामुळे असे गावोच्या गावं वाहून जात होते तर त्याच्यावर ह्याच्यावर त्यांनी बाबा काही सोल्युशन आहे का असं त्यावेळेस त्यांनी अभ्यास केला होता. त्यांच्याकडे मिनिस्टर असताना तज्ज्ञ अभियंत्यांना त्यांना बोलवलं आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन काढा तर त्यावेळी सुद्धा त्या अभियंत्याने असं सांगितलं की जास्त पाऊस पडतोय म्हणून महापूर येते.
दुर्दैवानं आमच्या ह्या वडनेरी कमिटीतल्या तज्ज्ञ अभियंत्यांनी, हे सगळे आमच्यापेक्षा फार तज्ज्ञ आले, आमच्यापेक्षा शिकलेले जास्त आहेत, आमचे खाटवाडला जे शिकलेले झाले, आम्ही आता तिघही डिप्लोमा इंजिनियर्स आहेत पण आम्ही प्रॅक्टिकल इंजिनियर आहे. तर त्यांनी दुर्दैवाने हेच सांगितलं की अति पाऊस पडला म्हणून सांगली कोल्हापूरला महापुराचा तडका बसला. आमचा ज्यावेळेस रिपोर्ट आम्ही ज्यावेळेस वाचला 2020 मे 2020ला त्यांनी डिक्लेअर केला 19 महापुराचा अहवाल, त्याचा वाचल्यानंतर आम्ही अस्वस्थ झालो. कारण आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटला काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी ह्यातल्या काय त्रुटी आहेत डिपार्टमेंटच्या हे आमच्या लक्षात आलं. मग काय करूया, पण आम्हाला ते आमचं मन पुन्हा अस्वस्थ बसू देणार की बाबा पे बॅक टू सोसायटी समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही पहिल्यांदा दोघांनी महापूर कोरोना काळामध्ये फार मोठं बाहेर कुठं कॉन्फरन्स घेता येत होती काय, म्हणून आम्ही साहेबांच्या घरात 2 जूनला प्रेस कॉन्फरन्स घेतली, 18 पत्रकार आलेले आणि त्याच्यावर आम्ही 15 दिवस अभ्यास करून हे आम्ही गाईडलाईन्स काढल्या होत्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. ह्या गाईडलाईन्स January 2018 प्रसिद्ध झाल्या. त्या दुर्दैवानं इरिगेशन डिपार्टमेंटच्या टॉपच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या वाचल्या नाहीत, कारण लगेच 7-8 महिन्यानं महापूर आला आणि आम्हाला त्या नेटवरनं माहिती मिळाल्या. पण त्याच्यातनं वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा अतिशय सोपा उपाय आहे. फार मोठी बोगदे काढा, तुम्ही सांगितलं तसं ते समुद्राला पाणी वळवा, आणखी काहीतरी भरावे काढा हे तोडा वगैरे काही गरज नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या क्लिअर कट गाईडलाईन्स आहेत आणि त्यांनी अभ्यास करून अलमट्टी धरण बांधल्यानंतर किती लेवलला किती पाणी साठवल्यावर किती विषय सोडवल्यावर पाण्याची लेवल संत राहते मागं पोहता येणार नाही हे ठरवून दिलेलं आहे. आता यांनी पुस्तक दाखवलं, या पुस्तकामध्ये 31 जुलैपर्यंत 513 लेवल ठेवा आणि जो डिस्चार्ज वरून महाराष्ट्रातून येऊन तो तसाच पाठवा. 31 जुलैनंतर जो मागून जो महाराष्ट्रातून जो फ्लड येणार आहे तो त्यांना त्याच्या पुढे किती 60 TMC पाणी लागते, आमच्याकडून 195 TMC 200 TMC पाणी जाते, त्यामुळे त्याची 60 TMC गरज सहजासहजी भागू शकते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीलाच 519.60 FSL करणं अतिशय धोक्याचं अतिशय चुकीचं घेतलं. एक्झॅक्ट 2005 झालं, याच्या अगोदर तर तुम्ही सांगितलं साहेबांनी किती तर हेवी रेनफॉल झालेली होती पण आपल्याला कधी मात्र करता नाही. पण 2005 ह्यांनी जर पहिल्यांदा 519.60 म्हणजे पूर्ण FSL लेवलला धरण थांब केलं, म्हणजे त्यांना बी काही गॅरंटी नव्हती पाऊस येतोय का नाही, आमचं धरण भरतंय का नाही, म्हणजे त्यांना हव्यास होता. त्यांनी ते अडवलं आणि नेमका 2005 जो पाऊस पडला तो सरासरीपेक्षा जास्त पडला. आमची जी सरासरी कोयना महाबळेश्वरची 360 ते 370 MM आहे, पण त्यावर्षी 550 MM पाऊस पडला, पाऊस नक्कीच जास्त पडला. पाऊस जास्त पडला म्हणून महापूर आला पाहिजे असं नाही, त्याच्यावर नियोजन केलं कंट्रोल केलं तर 100% महापूर हा वाचू शकतो. तर त्यावेळेस त्यांनी 519.60 लेवल ठेवलं आणि वरून पाऊस आला, आपलीही इकडची सगळी धरणं भरली होती, आपल्या धरणातल्या कॅपॅसिटी संपत चालल्या, आपल्याही लोकांनी हव्याचा पोटी धरणं आणून भरली. वास्तविक ती धरणं 31 जुलैपर्यंत 50% यात भरायला पाहिजे होती, ती सर्व धरणं 80 ते 85% भरलेली होती. म्हणजे तुम्ही 30 ते 35 TMC पाणी तुम्ही जास्त ठेवलं पोटात, तुमचं पोट अगोदरच तुम्ही भरून घेतलं, पुन्हा मिळतंय का नाही मिळते. तर याच्यामुळं वरून डिस्चार्ज आला, प्री कॅचमेंटमध्ये डिस्चार्ज आला आणि तो अलमट्टी अशी अवस्था आली की त्यांनी सुरुवातीला तरी जजमेंट 1-1.5 लाखच्या आसपास सोडला होता, पण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की 5 ते 6-7 लाखापर्यंत डिस्चार्ज सोडावला होता आणि नंतर सांगली कोल्हापूर हाहाकार व्हायला लागल्यानंतर मग तरी डिस्चार्ज वाढवत गेले, 3 लाख 3.5 लाख 4 लाख डिस्चार्ज झाला. आणि ज्यावेळेस त्यांनी त्यांची लेवल 515 मीटर आणली अलमट्टीची, त्यावेळेस आमची कोल्हापूरची राजाराम बंधाऱ्याची लेवल ड्रॉप झाली, सांगली आमच्या आयएमची लेवल ड्रॉप झाली. म्हणजे केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन्स अभ्यास करून सांगितलं की तुम्ही एवढीच लेवल ठेवायची 513 ती तिथे ठेवली नव्हती. आम्ही तसंच करतो कोयनेला वगैरे आमची कोल्हापूर जिल्ह्यात धरणं आम्ही सगळी 80-85-90% भरली होती, पण इथं आम्ही गाईडलाईन पाळल्या नाही, त्यांनी गाईडलाईन पाळल्या नाही. तर बाकीच्या आपण सर्व सांगतो की नदी पात्रात अतिक्रमण आहे, नदीला वळणं जास्त आहेत, कुठं गाळ साचलं आहे, हे आमचं हे कारणं आहेत 100%, पण हे मेजर कारणं नाहीत. मेजर कारण हे आहे की कारण तुम्ही धरणाचं परिचलन व्यवस्थित करत नाही. धरणाचं जर परिचलन जर तुम्ही व्यवस्थित केलं तर नदी पात्राच्या बाहेर पाणी सुद्धा जाणार नाही, कारण नदीला पूर वाहून नेण्याची कपॅसिटी नदीकडे असते. म्हणजे प्री कॅचमेंटमधलं किंवा धरणातून सोडलेला मायनर विसर्ग हा जो डिस्चार्ज आहे ही नदी नैसर्गिकता वाहून घेऊन जाते, ती तिची कपॅसिटी असते आणि धरणामध्ये सुद्धा महापूर साठवून ठेवायची कपॅसिटी असते, पण तुम्ही अगोदरच जर धरण भरून घेतलं असेल तर तो पुन्हा साठवायला जागा नसते. म्हणजे धरणात सुद्धा महापूर साठवून ठेवायची कपॅसिटी असते, नदीची वाहून जाण्याची सुद्धा क्षमता असते, पण तुम्ही ह्या ह्याचं नियमन पाळलं नसल्यामुळं
आलंबटीचे जे बॅकवॉटर आहे, आता बॅकवॉटरची एक तुम्हाला व्याख्या सांगतो. तुम्ही पाटात शेतात शेतकरी पाट चालेल, त्या पाटात तुम्ही पाट तशी एखादी पाटी टाकली, पाय टाकला तर तुम्हाला फुगी द्या. एक्झॅक्ट तसं होतं आलंबटीला 513 लेवल ठेवून ठेवाय पाहिजे 519, त्यामुळे जे पाणी तिथं असं फुगतंय आणि फुगलेलं पाण्याचा जे वरचा पहिला मागं येतो तो मागं कुठे येतो तर आमच्याकडे तेरवाडपर्यंत जातो पंचगंगेला आणि कोला सांगलीला भिलोडीपर्यंत जातो. म्हणजे हे जे बॅकवॉटर आहे ह्या बॅकवॉटरचा अभ्यास करून ह्या ठरवले त्या गाईडलाईन्स कशा करायच्या, ह्या गाईडलाईन्स पाळल्या जात नाही. आणि त्याला दुर्दैवानं आमचं महाराष्ट्र शासनामधले जे आपलं जलसंपदा डिपार्टमेंट आहे किंवा जे सगळ्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत ती डोळेझाकपणे बघते, आलाय गेलाय जाऊ द्या, त्याच्यावर सिरियसनेस हा कोणाला नाही. म्हणून पुन्हा आम्ही ह्या आम्ही दोघांनी सुरुवातीला उठाव चालू केला, अभ्यास केला, तरी आम्ही पुन्हा म्हटलं तुम्ही 2020 तरी येऊन ये, त्याप्रमाणे आम्ही बऱ्यापैकी गाईडलाईन्स केल्यानंतर 2020 पाव आला. पण आमच्या पद्धतीनं बऱ्यापैकी ऐकल्यामुळे 2020 थोडं 21 पुन्हा असं परिस्थिती झाली की 21 जो पाऊस होता तो आत्तापर्यंतच्या दशकातला सर्वात जास्त होता. आता तुम्हाला सांगितलं ॲव्हरेज रेनफॉल 350 ते 400 पाहिजे, तो तिथं 700 पाऊस पडला, म्हणजे एक्झॅक्ट डबल पडला. ह्या दशकातला सर्वात मोठा पाऊस होता. आमची कॅल्क्युलेशन असे 1000 जरी पाऊस पडला तुम्ही नियमन व्यवस्थित केलं महापूर नदीच्या बाहेर येणार नाही, तो सरळ वाहून जाईल. पण त्याचं नियमन तुम्ही या पद्धतीने केलं पाहिजे. धरणाचं जे ROS म्हणतात रिझर्व ऑपरेशन शेड्यूल हे ठरवून दिलेलं आहे केंद्र सरकारनं, कोयनेला सुद्धा कसं पाहिजे हे ठरवून दिलेलं आहे, आलंबटीला ठरवून दिलेलं आहे. इकडचे धरणं जरा लहान आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे, त्यामुळे चांदोली आणि कोयना ह्या धरणावर हा सगळा खेळ चालू आहे, हे सगळ्यांचं ठरलेलं आहे. तर ह्याच्यासाठी जो कॉग्निजन पण आहे तो फारसा घेत नाही. आमची लोक काय करतात, आम्हाला पाणी वीज निर्मितीला पाहिजे ते हा व्यवसाय कुठे करून येतात तो त्याच्यापुरतं बघतो. तुला डॅम इंचार्ज कोयनेचा असेल चांदोली आलमटीला तसं डॅम इंजिनिअरिंग चौथी म्हणते की मला बी पाणी पाहिजे, मला 5 जिल्ह्याची गरज भागवायची आहे कर्नाटकमधले पिण्याची आणि इंडस्ट्री, त्यामुळे तो हवे असा कोटी करतो. ह्याच्यामध्ये तुमचा आणि आमचा समन्वय जर असेल, आम्ही एवढं पाणी सोडतोय तुम्ही एवढा अडवा तुम्ही एवढा हे ठरलेलं गाईडलाईन्स प्रमाणे केलं तर महापूर कधी येऊ शकणार नाही. आम्ही हे अगदी ठोकपणे सांगतो आमच्या 30-40 वर्षाच्या अभ्यासावर. 1 मे रोजी होणाऱ्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्याचं आवाहन आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केलं. पाहूया पुढे ते काय म्हणतात. आज अखेर आपल्या भागामध्ये जे 4 महापूर आले त्या महापुरानं इथल्या साधन संपत्तीचा असेल, शेतीचा असेल किंवा सर्वसामान्य गोरगरिबांच्या घराचं असेल हे संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे. राज्य शासनाचं धोरण हे पूर जास्त पाऊस जास्त पडल्यानंतर पूर येणार आणि पुरासाठी आता शासनाला काही नुकसान भरपाईपोटी उचलण्याची सध्या शासनाची क्षमता नाही, त्यामुळे लोकांनीच आपलं नुकसान कसं वाचवावं या गोष्टीनं धडपडावा किंवा स्थलांतर करावं असं शासनाचं जे धोरण आहे ते शिरोळ तालुक्याला उद्ध्वस्त करणार आहे त्याविरोधात. आणि जर मुंबईच्या महापुरावर राज्य सरकारला जर उपाय शोधून तिथं महापुरापासून त्या जनतेची जर सुरक्षितता जपता येते तर सांगली कोल्हापूरसह शिरोळ तालुक्याला सुद्धा महापुरातून मुक्तता करण्याचं धोरण राज्य सरकारचं इथून पुढच्या काळामध्ये घ्यावं आणि महापुरावरच्या ज्या तज्ज्ञ समितीनं सुचवलेले उपाय आहेत ते उपाय अंमलात आणून आम्हाला आमच्या महापुरापासून मुक्ती द्यावी यासाठी आम्ही कुरुंदवाडमध्ये 1 मेला जी पूर परिषद घेतलेली आहे त्या पूर परिषदेला लोकांनी यावं म्हणून आम्ही जनजागृती करण्याचं काम आमचं सातत्यानं सुरूच आहे. पण आज आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या शिरोळ तालुक्यासह सांगली कोल्हापुरातल्या जनतेला एक आवाहन करू इच्छितो की जोपर्यंत जनतेचा रेटा महापुरावरच्या उपाय करा म्हणून राज्य शासनाकडे लागणार नाही आणि लोकांचा उठाव सगळ्यात मोठा होऊन लोकप्रतिनिधींना जर चाप बसला नाही तर यामध्ये कधीही आपल्याला महापुरापासून मुक्तता मिळणार नाही. आपल्या इथल्या लोकप्रतिनिधींनी इथून पुढच्या काळामध्ये महापुराच्या ह्याच्यासाठी पूर्णपणे प्राथमिकता ठेवून इथून पुढच्या काळात जर या राज्य सरकारबरोबर जर आपला संघर्ष ठेवला तर महापुरापासून आपल्याला बचाव करता येईल, महापुरापासून नुकसान कमी करून घेता येईल किंवा तीव्रता कमी करता येईल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. सांगली पूर नियंत्रण नागरी कृती समितीचे तज्ज्ञ मंडळीने आता तुम्हाला महापुराची कारणं थोडक्यात काय सांगितली नाही पण 1 मेच्या पूर परिषदेमध्ये सर्व तज्ज्ञांच्या या मार्गदर्शनाच्या याच्यानंतर लोकप्रतिनिधींना आपण इथली पुढची काय दिशा असावी याची सगळी व्यूहरचना आणि आराखडा त्या दिवशी आम्ही जाहीर करणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्व तालुक्यातली आणि सांगली कोल्हापुरातली जनता ह्या सगळ्या मुद्द्याच्या मागं राहून ह्या पुरापासूनची मुक्तता मिळवण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे.
अपना सर्वान अपने हा मध्यम आमची एकदा विनंती है आमच्या सांगली जिल्हा पूर नियंत्रण समिति ने आंदोलन अंकुचा मध्यम एक मे या पूर परिषदेला इतल्या भागातल्या सगळ्या पूर बाधित जनतेने 100% उपस्थिती या पूर परिषदेला लावल्यास इथून पुढच्या काळामध्ये राज्य सरकार यामध्ये दिरंगाई किंवा उदासीनता दाखवणार नाही. 100% आपल्याला यामध्ये महापुरापासून बचाव आपला करून घेता येईल. या पत्रकार परिषदेस मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिपती बाबर, डॉक्टर विनय कुमार घोरपडे, दिगंबर सकट, भूषण गंगावणे, दीपक पाटील, अण्णासो वडगावे, रशीद मुल्ला यांच्यासह आंदोलन अंकुशचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण.